गुड मॉर्निंग अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज सकाळीच आपण जून महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडींचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. इथे हा जो आयशेप आयकॉन आहे, इथे सुद्धा त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. संपूर्ण जून महिन्याच्या चालू घडामोडी आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, आणि सोबतच जो आपला डेली चालू घडामोडींचा व्हिडिओ आहे हा चालूच आहे. रोजच्या चालू घडामोडी ज्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून छापून येतात त्याची माहिती आपण रोज सकाळी घेतो आहे. आज 4 जुलैचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करतो आहे. 4 जुलै रोजी महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांचं विश्लेषण आपण यामध्ये करणार आहोत. सोबतच PIB अनालिसिससुद्धा यामध्ये आपण केलेला आहे. संध्याकाळी रोज संध्याकाळी हा जो व्हिडिओ आपण आपला आता अपलोड केलेला आहे, या व्हिडिओवरती आधारित प्रश्नोत्तरे, म्हणजे तुमचा करंट अफेअर्सचा अभ्यास हा पूर्णपणे डिटेलमध्ये व्हावा आणि तुमची रिव्हिजनसुद्धा व्हावी म्हणून संध्याकाळी प्रश्नोत्तरांचा संच आपण डेली अपलोड करतो आहे. तर तोसुद्धा बघा. तो व्हिडिओ बघण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा. तुम्ही मला UN अकॅडमीवरतीसुद्धा फॉलो करू शकता. UN अकॅडमीवरती UN अकॅडमी.com/user/LakshyaMPSC या नावाने तुम्ही मला तिथे सर्च करू शकता. तिथेसुद्धा आपले लेक्चर्स जे आहेत ते अपलोड होत आहेत, तर तेसुद्धा तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या PDF फाईल्स किंवा काही नोट्स ज्या असतील त्या आपण या MPSC लक्ष या आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा करतो आहे. आपल्या चॅनलचं जे बॅनर आहे तिथेसुद्धा तुम्ही MP लक्ष ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करू शकता. तर फार वेळ न करता बातम्यांना सुरुवात करूया. एक सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यात होणाऱ्या नोकर भरती संदर्भात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की 72,000 जागा ज्या आहेत रिकामी पदे भरण्याची घोषणा केली होती, त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 36,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्यानुसार गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदांच्या संवर्गातील राज्यात एकाच दिवशी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी नोटिफिकेशन येईलच. महापरीक्षा हे जे वेब पोर्टल आहे या पोर्टलवरती फॉर्म भरून पूर्ण प्रोसिजर त्याच्यावरती दिली जाईल. त्यासाठी अजून जी प्रोसिजर आहे ही चालू करण्यात आलेली आहे, फॉर्म्स अजून आलेले नाहीत, पण 10 जुलैपर्यंत निवड समित्यांकडे मागणीपत्र सादर करणार आहेत. त्यानंतर 17 जुलैपर्यंत त्याचं एकत्रीकरण करून त्या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड होतील आणि महापरीक्षा पदभरतीच्या परीक्षेचं आयोजन केलं जाईल. त्यासाठी सविस्तर जर आपण बघितलं तर ऑगस्टपासून ही प्रक्रिया चालू होणार आहे. तर एक अंदाजाप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान या विविध जागांच्या परीक्षा असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक असं आहे सांगणं आहे की तुम्ही अभ्यासाला लागणं खूप आवश्यक आहे. या सर्व परीक्षांचं जे आहे, जर आपण जनरल स्टडीजचा एक अभ्यास बघितला तर सर्वांमध्ये जवळपास कॉमनच असतो, तर तुम्ही अभ्यासाला लागा जेणेकरून आपल्याला वेळेवरती धावपळ होऊन आपली संधी हातातून जाऊ नये. या प्रामुख्याने कृषी, पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह, सार्वजनिक आरोग्य, मृदा संसाधन आणि जलसंपदा या विभागांमध्ये ही भरती असणार आहे. तर ही जी ऑगस्टमध्ये जिल्हा निवड समित्यांच्या समन्वयातून नियोजन करून एकाच दिवशी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. या बातमीप्रमाणे तसं सांगण्यात आलं आहे की ऑगस्टमध्ये परीक्षा होऊ शकते, त्यामुळे तुमचं तयारीला लागणं खूप आवश्यक आहे. तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही करून घ्या. त्या परीक्षांचा फायदा तुम्हाला परीक्षेमधून तुम्हाला स्वतःचा फायदा करायचा असेल तर तुमचं नियोजन आवश्यक आहे. काल मुंबई येथे पूल पडल्याने मुंबईचे हाल झाले आहेत. अंधेरी येथे स्थानकालगतचा एक पूल कोसळला, त्यामध्ये 5 जण जखमी झाले, त्यामुळे पश्चिम रेल्वे तब्बल 13 तास बंद होती. पादचारी पूल जो आहे हा केबलच्या वजनामुळे पडल्याचं सांगण्यात येत आहे आणि हा बराच जुना पूल होता, त्यामुळे मुंबईमध्ये काल एक ही दुर्घटना घडल्यामुळे मुंबई काल जी आहे ती बरंचसं तिथे ताण आला होता, वाहतुकीवरती ताण आला होता. तीव्र पावसामुळे काल मुसळधार पावसाचा इशारासुद्धा देण्यात आला होता. तर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त खबरदारी घेणे हे गरजेचं आहे. व्हॉट्सअप, फेसबुक यांना केंद्र शासनाने समज दिलेला आहे. या समाज माध्यमातील खोट्या आणि चिथावणीखोर संदेश पसरवण्यास व्यासपीठ ठरू नये असं केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. त्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या माध्यमांना आता जबाबदारी झटकता येणार नाही अशी समज देत केंद्राने माध्यमांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवलं होतं. याआधी धार्मिक जातीय द्वेष पसरवण्यासाठी तसेच गोमांस बाळगल्याच्या संशयावरून विशिष्ट समाजाला लक्ष्य बनण्यासाठी
अशा माध्यमांचा कमालीचा दुरुपयोग केला गेला होता, तरी त्याविरोधात ठोस पावले उचलली गेली होती. आता लहान मुलांना पळविण्यात सामील असण्याच्या संशयावरून अनेक राज्यात अनेक निरपराध नागरिकांच्या निर्गुण हत्या ओढवल्याने केंद्रीय मंत्रालय तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही पावले उचललेली आहेत. तर या व्हॉट्सअपकडून याची दखल घेण्यात आलेली आहे. व्हॉट्सअप हे माध्यम केवळ दोन माणसातील लिखित संदेशापुरते किंवा मर्यादित संख्येच्या समविचारी गटापुरते अभिप्रेत असले तरी फॉरवर्ड होणाऱ्या संदेशांमुळे त्याची व्याप्ती वेगाने वाढते. मात्र या माध्यमातून चुकीची किंवा खोटी माहिती पसरवण्यातून हिंसाचार घडण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. या गोष्टीची समाज माध्यमाने दखल घेतली असून संदेशातील खोटेपणा जोखडण्यासाठी खास इनामे देणे, वापरकर्त्यांचे प्रबोधन करणे यासारखे उपाय व्हॉट्सअपने ठरवलेले आहेत. पाल्यसंगोपनासाठी आता सरकारी कर्मचाऱ्यांना 180 दिवसाची रजा मिळणार आहे, याबद्दलचा निर्णय हा घेण्यात आला आहे आणि हा राज्य सरकारच्या बद्दलचा निर्णय आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पाल्यसंगोपनासाठी 2 वर्षाची पूर्ण पगारी रजा मिळते, तर यासाठी राज्य सरकारने सुद्धा पावले पुढे उचलली आहे. राज्य शासनामध्ये प्रसूती रजा जी आहे ही 6 महिन्यांची म्हणजे 180 दिवसांची प्रसूती रजा मिळते. प्रसूती रजेसोबतच आता राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना 100 दिवसांची पगारी रजा जी आहे ती मुलांच्या संगोपनासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. तसेच पत्नीचे निधन झालेले असल्या पुरुषांनासुद्धा मुलांच्या संगोपनासाठी ही रजा मिळणार आहे. राज्यात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 25% असून त्यांना 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळते. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी 2 वर्षाची पगारी बालसंगोपन रजा ती सलगवा टप्प्याटप्प्याने वापरण्याची सवलत मिळावी यासाठी ही जी आहे कर्मचारी अधिकारी संघटनांची जुनी मागणी होती ती आता मान्य करण्यात आली आहे. यामुळे फायदा असा होणार आहे की 10वी 12वीमध्ये असणाऱ्या मुलांच्या परीक्षा काळामध्ये ही रजा मिळणार आहे, पण ही सलग 2 महिन्यांपेक्षा जास्त नसणार आहे. ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ही रजा घेता येणार आहे. पुरुषांनासुद्धा ही मिळेल जर पत्नी हयात नसेल तर. निवडणूक आयोगाने काल एक नवीन ॲप लॉन्च केलं. आपण स्वीपबद्दल माहिती घेतली होती कालच्या व्हिडिओमध्ये, आपण स्वीपबद्दल माहिती घेतली होती. तर निवडणुकांमधील गैरप्रकारावर चाप बसवण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी एक मोबाईल ॲप सादर केलं. या ॲपद्वारे मतदारांना निवडणूक काळात अवैधरित्या वाटप करता येणाऱ्या पैशाची अथवा द्वेषमूलक भाषणांची माहिती छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून गुप्तपणे निवडणूक आयोगाला देता येणार आहे. या माहितीबरोबर गैरव्यवहार कोणत्या ठिकाणी होता याची भौगोलिक माहितीसुद्धा निवडणूक आयोगाला त्यामुळे मिळणार आहे. सी विजिल असं याचं नाव असून सिटिझन्स विजिल म्हणजे सजग नागरिक या अर्थी हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. सजग नागरिक यावर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांमध्ये हे ॲप सर्वप्रथम वापरता येईल आणि हे गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि हे जे ॲप आहे हे केवळ संबंधित प्रदेशात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच वापरता येणार आहे. या ॲपद्वारे माहिती देणाऱ्याचा संपर्क क्रमांक तसेच ओळख निवडणूक आयोगाकडून गुप्त ठेवण्यात येणार आहे. रुपयाच्या मूल्याचं अवमूल्यन होत आहे. आता 69 रुपयाच्या जवळपास असलेला रुपया नवीन त्याची जी 68 ते 72 रुपयाच्या दरम्यान असू शकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नीती आयोगाने यासाठी सांगितलं आहे की चिंतेचं कारण नसावं. नजीकच्या काळामध्ये 68 ते 72 रुपये हाच रुपयाच्या मूल्याच्या हालचालीचा नवा टप्पा राहील. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 69 पातळीवर घसरणे ही प्रतिकूल जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत चलनवाढीच्या चिंतेचा संयुक्त परिणाम असून वास्तविक प्रभावी विनिमय दरात रुपयाचे अवमूल्यन तितकेसे झाले नाही असा दावा नीती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. यापूर्वी जे अवमूल्यन झालं होतं ते 2013 57 रुपयांवरून 68 रुपयांपर्यंत झालं होतं. तर रिझर्व्ह बँक सुद्धा या अस्थिरतेवर नियंत्रण कितपत आणि कसा हस्तक्षेप करेल याबाबत विश्लेषकांमध्ये उत्सुकता आहे. सोमवारी जे आहे प्रति डॉलर 34 पैशांच्या घसरगुंडीपासून रुपया वधारला आणि 23 पैशांनी सावरून 68 रुपये 57 पैशांवरती स्थिरावलेला दिसला. जागतिक बाजारामध्ये सुद्धा जे चीन आणि अमेरिका या महासत्तांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाची जगाने धडकी घेतली आहे त्याचं सुद्धा एक हे कारण आहे. रुपयाच्या सलगपणे सुरू असलेल्या घसरणीने भारतातील आयातदार व्यापाऱ्यांनी भीतीपोटी डॉलरची मागणी वाढवली आहे आणि यातूनच रुपयाच्या मूल्यावर आणखीन ताण येत असल्याचं सांगण्यात येत आहे. एम सी एक्स
एमसीएक्सच्या माध्यमातून कॉटन मिशन चे उद्दिष्ट कार्यक्षम मूल्य जोखीम व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणेसाठी संघटित एक्सचेंज प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं ठरवलं आहे. 28 जून 2018 कॉटन मिशन याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे एमसीएक्सच्या माध्यमातून. एमसीएक्स हा जो आहे हा कमोडिटी स्टॉक एक्सचेंज आहे. ज्याप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे शेअर मार्केट आहेत, त्याप्रमाणे एमसीएक्स जे आहे ते कमोडिटी स्टॉक एक्सचेंज आहे. त्यामध्ये एक म्हणणं जे होतं ते म्हणजे भारताचा आत्मा गावांमध्ये राहतो, म्हणजे ज्याचा अर्थ असं की आपल्या देशाच्या उन्नतीचा कोणताही निर्देशांक शेतकऱ्याच्या समृद्धीशिवाय अपुरा आहे. म्हणून महाराष्ट्र शासन आणि एमसीएक्सने एकत्र येऊन देशातील सर्वात मोठे कॉटन उत्पादक क्षेत्र असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना मार्केट लिंकेजचा विस्तार करण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना संघटित बाजाराशी थेट संलग्न होण्यासाठी योग्य ते सहाय्य पुरवता येईल. या एकमेव परंतु क्रांतिकारक पावलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वृद्धी होण्याच्या पंतप्रधानाच्या संकल्पनेत योगदान देण्याची आणि व्यापार विपणन अर्थव्यवस्थेच्या जोमदार विकासाला उत्प्रेरक ठरेल अशी एमसीएक्सला आशा वाटत आहे. हे उर्वरित देशासाठी एक व्यावहारिक मॉडेल असेल असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. इराणचे तेल भडकणार, इराणकडून तेल आयात करू नका असा आवाहन अमेरिकेने भारत आणि इतर मित्रराष्ट्रांना केलं आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत इराणशी होत असलेल्या तेलाचे व्यवहार पूर्णपणे थांबवा असं आवाहन अमेरिकेने केलं आहे. आणि भारताला तेल निर्यात करणाऱ्या देशांपैकी इराण तिसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे. इराणचा भारत हा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे, तर चीन हा सर्वात मोठा खरेदीदार इराणचा आहे, तेल खरेदीदार. अमेरिकेने याबाबतचे काही निर्बंध कायदे शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत, तर या प्रकरणात भारत काय करणार याची उत्सुकता लागलेली आहे. अमेरिकेने हा दबाव वाढवलेला आहे. इराण अणुकरारातून बाहेर पडल्याने येत्या 90 ते 180 दिवसात इतर देशांनी सुद्धा इराणशी तेल व्यवहार थांबवावा असं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. भारताला मध्य आशिया, रशिया आणि पूर्व युरोपातून जाण्यासाठी इराण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ज्या देशाशी हितसंबंध जोडलेले आहेत त्या इराणची साथ अमेरिका धमकी देते म्हणून कशी सोडून चालेल असा प्रश्नसुद्धा काही तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या इराणकडून तेल आयात पूर्णपणे बंद करण्याऐवजी आयातीत कपात करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या विचाराधीन आहे. इराणकडून तेल न घेणे भारताला दीर्घकालीन दृष्टिकोनातून परवडणार नाही असं अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निकी हॅले यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारताकडून सांगण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. हॅले यांनी नुकत्याच भारत दौऱ्यावर हा मुद्दा उपस्थित केला होता. तर हा नेमका मुद्दा काय आहे, तर भारताचे मुद्दे यामध्ये भारताने जे मांडले ते भारत अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या प्रतिबंधांना मानत नाही तर संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंधांना मानतो, त्यामुळे या मुद्द्यावर अमेरिकेचा दबाव कितपत झुगाऱ्याचा हा खरा प्रश्न आहे. चीननंतर भारत हा इराणकडून तेलाची आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. इराणकडून येणाऱ्या तेलाला कोणता पर्याय उपलब्ध आहे का याबाबत तेल मंत्रालयाने विविध तेल पुरवठादार कंपन्यांची बैठक घेतली आहे. इराणकडून करण्यात येणारी आयात बंद केली तर काय फरक पडू शकतो याबाबतसुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. पीआयबीच्या माध्यमातून घेतलेली बातमी, केनियाचे माजी पंतप्रधान रायला ओडिंगा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केनियाचा दौरा केल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली. ओडिंगा यांनी 2009 आणि 2012 भारत दौरा केला होता. उभय नेत्यांनी अलीकडच्या काळातील भारत आणि केनिया संबंधातील प्रगती तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक जागतिक मुद्द्यांवरती चर्चा यावेळी केलेली आहे. दिव्यांगांसाठी कौशल विकासावर राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तीसाठी कौशल विकासावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि उद्यमशीलता मंत्री धर्मेश प्रधान हे त्यासाठी प्रमुख पाहुणे होते. रोजगारी सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे असे मत गहलोत यांनी यावेळी व्यक्त केलं आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने कौशल विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या सहकार्याने मार्च 2015 दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला होता. या अंतर्गत 2016-17 तब्बल 75,640 दिव्यांगजनांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. यावर्षी 90,000 दिव्यांगजनांना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. क्रिकेटमधील काल एक बातमी, ॲरॉन फिंच याने 172 धावांची विक्रमी खेळी केली आहे T20 सामन्यामध्ये. T20 सामन्यामध्ये एकट्या व्यक्तीने एवढ्या धावा करणारी ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीचा रेकॉर्डसुद्धा त्यांच्याच नावावरती होता.
ॲरन फिंचने 2013 इंग्लंड विरुद्ध 63 चेंडूमध्ये 172 धावा केल्या होत्या. काल त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध 76 चेंडूमध्ये 172 धावा केल्या. तर दोघांनी ॲरन फिंच आणि शॉर्टने 19.2 षटकात 223 धावांची सलामी भागीदारी दिली. T20 ही कुठल्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरलेली आहे. यापूर्वीचा विक्रम जो होता तो न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि केन विलियम्सच्या नावावर होता. त्यांनी 2016 पाकिस्तान विरुद्ध नाबाद 171 धावांची सलामी दिली होती. विम्बल्डन स्पर्धेमध्ये जुआन डेल पोत्रो आणि गार्बिन मुगुरुजा यांची विजयी सलामी दिलेली आहे. ते दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. कुतूहल सदरामध्ये आज जी माहिती आली ती आयोडीनबद्दल. आयोडीनचा वापर पूर्वी भरपूर होत होता. आयोडीनशिवाय फोटोग्राफी किंवा छायाचित्रण जे आहे ते आयोडीनशिवाय होत नव्हतं. सिल्वर आयोडाईड या चांदी आणि आयोडीन यांच्या संयोगाच्या मदतीनं फोटोग्राफी ही केली जात होती. तसं बघितलं तर चांदी आणि हॅलोजन गटातील कोणत्याही मूलतत्वाचा वापर त्यासाठी करता येत होता, कारण संयुगाच्या सिल्वर हॅलोडाईड स्फटिकामध्ये प्रकाशाला दाद देण्याचा गुणधर्म होता आणि या प्रकाशाबरोबरच्या विक्रियेतून चांदी आणि हॅलोजन वेगळे होऊन त्या चांदीच्या स्वरूपात ज्याच्यावरून तो प्रकाश परावर्तित झाला आहे त्याची प्रतिमा उमटत होती. त्यानंतर तो पत्रा काही क्षारांनी धुतला की विक्रिया न झालेले सिल्वर हॅलोडाईड व सुटा हॅलोजन निघून जात होता. तर पृथ्वीच्या रूपातली चांदी तिथंच, प्रतिमेच्या रूपातली चांदी तिथंच राहत होती. ही प्रतिमा अर्थात उलटी होती. त्यामुळे जिथं मूळ दृश्यावरून प्रकाशकिरण परावर्तित झाला होता तिथं चांदीची छाया पडलेली असल्यानं पत्र्यावर काळा ठिपका उमटत होता. उलट जिथं प्रकाश नव्हता तिथे छाया नसल्यानं ती जागा उजळ राहत होती. पण या उलट्या प्रतिमेला सुलटी करण्यासाठी त्या रासायनिक प्रक्रियेचा सुद्धा शोध लागला आणि समोरच्या दृश्याचं चित्र स्पष्ट मिळू लागलं. त्यानंतर सिल्वर क्लोराईडचा थर त्या पत्र्यावर दिला जात होता, पण सिल्वर क्लोराईडपेक्षा सिल्वर आयोडाईड अधिक प्रभावी ठरत असल्याचं त्यानंतर समजलं. परंतु आता जी आहे फिल्म जी फोटोग्राफी आहे ही बुजावून पूर्णपणे डिजिटल झालेली, त्यामुळे फिल्मची गरज आता उरलेली नाही. त्यामुळे आयोडीनचा वापर यामध्ये बराच कमी झालेला दिसत आहे. लेखकाने तेच म्हटलं आहे की जशाप्रकारे वेळ जातो कालाय तस्मय नमः, काळाप्रमाणे बदलत राहावं लागतं. जशी टेक्नॉलॉजी चेंज होते त्या दृष्टिकोनातून बरेचसे बदल हे होतात. जी काल एक महत्त्वाची गरज होती, जसं कोडॅकसारख्या कंपनी ज्या फोटो फिल्म बनवत होत्या त्यांचं पूर्ण दिवाळं यामध्ये निघालेलं आहे. तर काळानुसरूप बदलणे प्रत्येकाला आवश्यक आहे. ॲडमिरल जयंत नाडकर्णी यांच्याबद्दल आपण काल माहिती घेतली होती. व्यक्तिभेदमध्ये आज त्यांच्याबद्दल माहिती आलेली आहे. भारताचे माजी 14वे नौदल प्रमुख होते. December 1987 ते 1990 या कालावधीत त्यांनी नौदलाचं नेतृत्व केलं होतं. नौदल प्रमुखांच्या दूरदृष्टीने त्यांनी ती जोखली होती. नौदलाची वाढणारी जी शक्ती आहे हे यांच्याच कामाचं भाकीत असल्याचं सांगण्यात येत आहे. वेलिंग्टनच्या संरक्षण दल अधिकाऱ्यांसाठी असलेल्या महाविद्यालयाचे ते पदवीधर होते. तल्लक बुद्धिमत्तेच्या जोरावर डफरीन येथून विशेष प्रावीण्यक्षेत्रित त्यांनी पुढील शिक्षण घेतलं आणि March 1949 ते रॉयल इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले. रॉयल इंडियन नेव्हीच्या ताफ्यातील युद्धनौकांचे प्रशिक्षण त्यांनी घेतलं. नौकानयन आणि दिशादर्शन शास्त्र यात विशेष अभ्यास करून ते पारंगत झाले. नौदलातील 4 दशकांच्या सेवेत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामध्ये युद्ध कारवाईसाठी सज्ज असणाऱ्या नौदल तळांसह प्रशिक्षण आणि आस्थापना विभागाचा सुद्धा अंतर्भाव होता. INS तलवार, INS दिल्ली यासह नौदलाच्या पश्चिम विभागाची धुराही त्यांनी सांभाळली होती. गोवा मुक्तीसंग्राम, भारत पाकिस्तान दरम्यान 1965 आणि 71 युद्धात त्यांचा सहभाग होता. सागरी युद्धात आघाडीवर राहणारे नाडकर्णी हे ज्ञानदानात सुद्धा रमले होते. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षणशास्त्र महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षण म्हणून त्यांनी काम पाहिलं. नौदल मुख्यालयात वेगवेगळ्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केलं. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, नौदल पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. आपल्या देशाला 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. भारताचे भौगोलिक स्थान इतकं महत्त्वपूर्ण आहे की जगातील सर्वाधिक व्यग्र अशा जलमार्गावर त्याची नियंत्रण राखण्याची क्षमता आहे. देशाचा जवळपास 90% व्यापार हा सागरी मार्गाने होतो आणि सागरी मार्गांच्या रक्षणासाठी व्यापारी जहाजांचे मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. ही जबाबदारी लक्षात घेऊन नियोजनाचे दायित्व नाडकर्णी यांनी प्रभावीपणे पार पाडलं होतं. तर या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअरसुद्धा करा. मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.